पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान संचलित बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि पी पी सी आर यांच्या संयुक्त प्रयत्नाने पुणे महानगरासह पश्चिम महाराष्ट्र प्रांतभरामध्ये अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी वज्रनिर्धार हे मोफत लसीकरण महाअभियान राबवण्यात येत असून त्याअंतर्गत आत्तापर्यंत एक लाख बत्तीस हजार दोनशे पंच्याण्णव अधिक नागरिकांना मोफत लस दिली गेली आहे यात पहिला व दुसरा अशा दोन्ही डोसचा समावेश आहे पुणे महानगर व पश्चिम महाराष्ट्र प्रांत मिळून लाख मोफत लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात थे आले असून इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या लसीकरण अभियानासाठी सर्व लसी मोफत देत आहे या लसीकरण अभियानासाठी विविध कंपन्यांनी आर्थिक पाठबळ देऊ केले असून पुणे महानगरातील पंच्याहत्तरहून अधिक संस्था संघटना मंडळे व धार्मिक ट्रस्ट यांचा उत्स्फूर्त सहभाग यात आहे अशी माहिती पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ बहार कुलकर्णी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ प्रवीण दवडगाव उपस्थित होते पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैयाजी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या वज्रनिर्धार मोफत लसीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता कोरोना संसर्ग नियंत्रणात यावा यासाठी शासन प्रशासनासह सर्वच जण प्रयत्नशील आहेत पात्र सर्व नागरिकांचे लसीकरण झाल्यास ही महामारी लवकर नियंत्रणात आणण्यास महत्त्वाचा व पूरक प्रयत्न ठरेल असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान संचलित बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि पी पी सी आर यांच्या संयुक्त प्रयत्नाने पूर्ण पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी वज्रनिर्धार मोफत लसीकरण महाअभियान सध्या प्रांतभरात राबवले जात आहे या महाअभियानात अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिक दिव्यांगजन व रुग्णांपर्यंत लस उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यक व्यवस्था व तिच्या वितरणाची पी पी सी आर मुकुल माधव फाउंडेशन ड्युरोशॉक्स इंडस्ट्रीज पुणे जिल्हा रोटरी क्लब हिंदुजा फाउंडेशन बार्कलेज फाउंडेशन या व इतर कंपन्यांनी आर्थिक पाठबळ देऊ केले आहे अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना सेवावस्थेमध्ये राहणाऱ्या कुटुंब व त्यातील लसीकरणासाठी पात्र नागरिकांशी महाअभियानातील संस्था संघटना मंडळे व ट्रस्ट संघ व स्वयंसेवकांच्या मदतीने संपर्क करतात त्यांचे लसीकरण झाले आहे की नाही याची खात्री करून लसीकरण न झालेल्या पात्र नागरिकांना कुपन दिले जाते ज्यामध्ये लसीकरण केंद्र वेळ तारीख आदींची माहिती असते ते कूपन घेऊन संबंधित नागरिक व त्यांचे कुटुंबीय आधार कार्ड व पात्र रेशन कार्डसह दिलेल्या वेळेत केंद्रावर येऊन लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करतात या लसीकरण केंद्रांवर संबंधीच्या वैद्यकीय व गर्दीचे नियमनासाठीच्या सर्व नियमांचे पालन केले जात आहे हे विशेष प्रयत्नांच्या बाळावर आजपर्यंत पुणे महानगरात पंच्याऐंशी हजार दोनशे सहासष्ट पात्र नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे या महाअभियानात आवश्यक त्या ठिकाणी फिरत्या लसीकरण केंद्राची देखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे या महाभियानासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाचे चांगले सहकार्य लाभत असून जवळपास एकोणऐंशी केंद्रांना प्रशासकीय के परवानगी देत लसीकरणात मोलाची मदत केली जात असल्याचं यावेळी बोलताना शिरीष देशपांडे यांनी सांगितलंय पुणे वैद्यकीय सेवा आणि संशोधन प्रतिष्ठान त्याच्या माध्यमातून बाळासाहेब देवरस डायग्नोस्टिक सेंटर कोंडव्यामध्ये सुरू आहे आपलं तर त्याच्या माध्यमातून आपण हे वॅक्सिनेशन करतो आहे प्रामुख्याने एकंदरीत असं लक्षात आलं की ज्या गतीनं हे वॅक्सिन द्यायला पाहिजे तर त्या गतीनं अजून दिलं जात नाही आहे अनेक कार्यकर्ते आपले ज्या त्या ठिकाणी जात होते तर तिथे बऱ्याच मोठ्या लाईन्स बघून असं वाटलं की आपण जर प्रयत्न केला तर निश्चित लोकांना त्याची मदत होऊ शकते आणि म्हणून आम्ही एक सहज अर्ज त्यांच्याकडे एक विनंतीवाजा अर्ज हा आदरजी पुनावाल्यांकडे केलेला होता की आम्हाला काही व्हॅक्सिन तुम्ही द्यावीत असं वाटतं तर त्यांनी प्रत्यक्ष आम्हाला भेटायला बोलवलं आणि मग भेटल्यानंतर त्यांनी सांगले की दोन लाख काय तुम्हाला मी पाच लाख देईन की तुम्ही एवढं छान काम पुण्यामध्ये करताय प्रामुख्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक कार्यकर्ते हे गेले जवळजवळ दीड पावणे दोन वर्ष हे सातत्यानं वेगळ्या वेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन आणि प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये गावागावांमध्ये जाऊन अशा प्रकारचं प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन देणं त्याचबरोबर कोविड सेंटर सुरू करणं आणि काही समुपदेशन करणं अशा प्रकारचं काम हे सातत्याने करत असल्यामुळे सगळ्या समाजाला माहीत झालेलं होतं त्याचबरोबर पी पी सी आर जो ग्रुप पुण्यामध्ये या सगळ्या संबंधात काम करते त्यांनाही माहीत होतं आणि या पी पी सी आर ग्रुपमध्ये अनेक प्रतिष्ठित मंडळे असल्यामुळे त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की संघाने या सगळ्या विषयांमध्ये लक्ष घातलं तर एक चांगल्या प्रकारचं वॅक्सिनेशन होऊ शकतं एक वज्रनिर्धार नावाचा एक उपक्रम आपण करतो आहे त्याच्या माध्यमातून आपण वस्त्या वस्त्यांमध्ये या कोविडचं प्रसार होऊ नये यासाठी काय काय करता येईल याच्यासाठी पोस्ट कोविड सेंटर्स आपण सुरू केली आहे त्याचबरोबर काही प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आपण सुरू केले आहेत समुपदेशन सुरू केलेलं आहे तर या कशा पद्धती आपण साधारणपणे आत्तापर्यंत एक लाख चाळीस हजार लशींचं आपण वितरण केलेलं आहे त्यापैकी प्रत्यक्ष पुण्यामध्ये जवळपास एक लाख लसी आपण दिल्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये चाळीस हजार दिलेले आहेत आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये आपण देणार आहे ज्या ज्या ठिकाणचे डॉक्टर मंडळी आणि कार्यकर्ते हे आपल्याला ॲप्रोच होत आहेत तसं आपण त्यांना लगेचच लस लग देण्यासाठी प्रयत्न करतो भागामध्ये वनवासी क्षेत्रामध्ये गरीब लोकांना ही लस तिथपर्यंत सुद्धा देण्यामध्ये आपले कार्यकर्ते कित, प्रयत्न करतात केंद्र किती आत्तापर्यंत जवळजवळ पुण्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर सेंटर म्हणजे आपले केंद्र आहेत तशी तीनशे एकोणऐंशी शिबिरं ही आपल्या सगळ्या माध्यमातून झालेली आहेत आणि ग्रामीण भागामध्ये पण जवळपास सव्वाशे शिबिरं ही आपली झाली आहेत आणि जवळ तीस एक संस्था या ग्रामीण भागामध्ये या विषयामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतात त्याच्यामध्ये अनेक डॉक्टर्स आहेत अनेक नर्सेस आहेत आणि अनेक महिला मंडळी सुद्धा याच्यामध्ये काम करत आहेत वैक्सीनेशन वॅक्सिनेशन आणि लसीकरण हा बाकीच्या लसीकरणापेक्षा थोडा वेगळा विषय होता ज्याला कोविन ॲपच्या पोर्टल थ्रू गेल्याशिवाय आपल्याला वैक्सीनेशन करता येत नव्हतं त्यामुळे आर्थिक दुर्बल घटक हा समाजातला जो आहे त्यांना जेव्हा लसीकरणाचा विषय आला तेव्हा त्यांच्यामध्ये सॉफ्टवेअर आणि या गोष्टीचं तेवढं ज्ञान नसतं त्यामुळे आपल्याला कार्यकर्त्यांना ह्याचं प्रशिक्षण देणं ही फार मोठी जबाबदारी होती तर आत्ता सरांनी सांगितलं साधारण पंच्याहत्तर ते शंभर केंद्र आपण चालवतो तिथलं प्रत्येकी चार ते पाच कार्यकर्ते असं म्हणलं तर जवळपास दीडशे ते दोनशे कार्यकर्ते मिनिमम आत्ता आपण ट्रेन केले आहेत आणि बाकी त्यांचे आत्ता पाईपलाईनमध्ये ट्रेनिंग चालू आहे त्याचबरोबर प्रत्येक सेंटरवरती एक डॉक्टर आणि एक नर्स आणि इमर्जन्सी मेडिकल किट हे अवेलेबल करून देणं हीसुद्धा आपण काटेकोरपणे पाळत असतो